यानंतरचं वर्गीकरण पदार्थांच्या अवस्थेनुसार. यामध्ये वायुरूप प्रदूषके ही सर्वसामान्य तापमान आणि दाबाला वायुरूप अवस्थेत असतात, उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साइड व कार्बन मोनॉक्साइड. तर कणरूप प्रदूषके ही हवेमध्ये तरंगत राहतात, उदाहरणार्थ लहान द्रवबिंदू आणि घनरूप कणपदार्थ. यानंतरचं वर्गीकरण स्त्रोतानुसार, यामध्ये नैसर्गिक स्त्रोत, उदाहरणार्थ धूर व धुळीची वादळे वणवे, आणि मानवनिर्मित स्त्रोत, उदाहरणार्थ कारखाने, उद्योगधंदे, ऊर्जा निर्मिती प्रकल्प. आता बघूया हवेच्या प्रदूषणाची कारण. एक, वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण. वाहनातून बाहेर फेकल्या जाणाऱ्या धुरामध्ये कणरूप पदार्थ, कार्बन मोनॉक्साइड आणि काही कर्कजन्य रसायने असतात. दोन, कारखान्यांमुळे होणारे हवेचे प्रदूषण. रासायनिक कारखाने, तेल शुद्धीकरण कारखाने, सिमेंट उद्योग, दगड फोडणारी यंत्र, सुरुंगामुळे निर्माण होणारी धूळ, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरातील कार्बन, धातू व किरणोत्सारी पदार्थांचे कण. तीन, शेतीमुळे होणारे हवेचे प्रदूषण. उघड्यावर जाळला जाणारा कचरा आणि शेतीसाठी वापरल्या गेलेल्या कीटकनाशकांमधून विषारी पदार्थ हवेत पसरतात. चार, विविध प्रकारच्या ज्वलनातून होणारे हवेचे प्रदूषण, उदाहरणार्थ कोळशाचे ज्वलन, वणवा व फटाक्यांचे ज्वलन.